महिला खिलाड़ियों का यौन शोषण करते हैं। कितनी शर्म की बात है इस देश के लिए कि जिन शेरनियों ने ओलंपिक्स में जाकर हमारा नाम रोशन करा, आज उनको सड़क पे बैठ के रोना पड़ रहा है। कैंप में जो कोच होते हैं, मैंने इतना रिक्वेस्ट किया अभी चीफ कोच के लिए, जो कोचेज होते हैं वो खुद लड़कियों का शोषण करते हैं, महिला कोचों के साथ में बुरा बर्ताव करते हैं। तो एक दो साल और कर लेंगे ठीक, हम काफी सीनियर्स हैं, लेकिन हमारे आगे आने वाला भविष्य जी नहीं, हम सही माने पे बोलेंगे, दो चीज नाम नहीं लेंगे, किसी का भी हमारी इज्जत है, हम लड़कियां हैं, हम हिंदुस्तान में सीरियस एलिगेशन सर हम ऐसे नहीं लगाते, लड़कियां हमारी इज्जत है, हम देश के लिए, हम देश हमारे को ऊंची नजरों से देखता, हम अपने उनकी नजरों में गिरवाने के लिए कोर्ट से आएंगे। बुधवारी दिल्लीच्या जंतर मंतरवरून असं चित्र समोर आलं ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या पैलवानांना पराभूत करणारे सुमारे 30 मल्ल एकत्र आले। आंदोलक पैलवानांच्या डोळ्यात अश्रू तर चेहऱ्यावर नाराजी होती। त्यांच्याकडे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ, असभ्यता, प्रादेशिकता अशा गंभीर आरोपांची मोठी यादीच होती। या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट, सरिता मोर आणि सुमित मलिक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे। दुसरीकडे कुस्तीपटूंचे आरोप खरे असतील तर फाशीची शिक्षा भोगण्यासाठी तयार असल्याचं ब्रिजभूषण शरण यांनी म्हटलंय। जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि आंदोलक पैलवानांचे काय आरोप आहेत। भारतीय कुस्ती महासंघ हा बुधवारपासून वादाचा आखाडा बनलाय। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आणि काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला, तसेच महासंघाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले। कुस्ती महासंघ नवनवीन नियम करून खेळाडूंना त्रास देत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला। या प्रकरणाची दखल घेत क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला 72 तासांच्या आत आरोपांचं उत्तर देण्यास सांगितलंय। मंत्रालयाचं म्हणणं आहे की हे प्रकरण खेळाडूंच्या कल्याणाशी निगडीत आहे, त्यामुळे मंत्रालयाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे। इतकंच नाही तर मंत्रालयाने लखनौमध्ये 18 जानेवारीपासून होणारे महिला राष्ट्रीय कुस्ती शिबिरही रद्द केलंय। यामध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सहभागी होणार होते। दुसरीकडे दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे। बजरंग पुनिया, विनेश फोगट, आसू मलिक, साक्षी मलिक, सत्यव्रत कदियान, आखरी बंगल, रवी दहिया, दीपक पुनिया, संगीता फोगट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगट, कुलदीप मलिक यांच्यासह सुमारे 30 कुस्तीपटू संपावर बसलेत। सध्या जंतर मंतरवर जे आंदोलनाला बसले ते बहुतांश खेळाडू हरियाणाचे आहेत, अर्थात कुस्तीमध्ये हरियाणाचं वर्चस्व आहे। हरियाणात कुस्ती फेडरेशन सुरू करायला आपण परवानगी दिली नाही, त्यामुळे तिथल्या एका बड्या उद्योजकानं काहींना हाताशी धरून हे षडयंत्र आखल्याचं ब्रिजभूषण शरण सिंग यांचा दावा आहे। नव्या धोरणांमध्ये हरियाणाच्या एक हाती वर्चस्वाला जागा मिळत नव्हती, त्यामुळे प्रादेशिक वादाचीही किनारी आला असल्याचं बोललं जात आहे। आधीच क्रीडा या विषयाकडे आपण उदासीनतेने बघतो, त्यात ज्या मोजक्या खेळांमध्ये आपण ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचतो त्याच खेळांमध्ये जर खेळाडूंवर अशी आंदोलनाची वेळ येत असेल त्यासारखं दुर्दैव ते काय। त्यामुळे हा वाद तातडीने मिटणं हेच क्रीडा जगताच्या आणि कुस्तीच्या दृष्टीनं फायद्याचं असेल।